काँग्रेस आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीला 26 आणि एनडीएला भाजप प्रणित आघाडीला फक्त 22 जागा दाखवलेल्या आहेत. याच जागा 2019 मध्ये 42 होत्या. आर्थिक व्यवहार हे बाबा सिद्दीकी यांना अडचणीचे ठरू शकतात, ते भाजपच्या रडारवर येऊ शकतात आणि त्यामुळेच त्यांनी सुरक्षित असा मार्ग निवडलेला आहे. ज्या अनुराधा नागोडे आहेत त्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्याच सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, लेट्स अप न्यूज राऊंडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि महत्त्वाच्या 3 घडामोडींवरती सखोल विश्लेषण या निमित्तानं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर आजची सर्वात महत्त्वाची जी बातमी आहे, 2 सर्वे लोकसभा निवडणुकीसाठीचे आज समोर आलेले आहेत आणि या दोन्ही सर्वेचे आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. कुणी महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवलेल्या आहेत तर कुणी कमी जागा दाखवलेल्या आहेत. पण या दोन्ही सर्वेंचा अर्थ एकच निघतो आहे की महाविकास आघाडीचे आकडे गेल्या निवडणुकीपेक्षा वाढणार आहेत आणि याचं टेन्शन भाजपला आणि शिंदे फडणवीस यांच्या सरकारला येऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे. देशभरामध्ये 300+ नारा भाजप देत आहे आणि एनडीए मिळून 400 आम्ही जाऊ असा दावा भाजपचे नेते करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप म्हणजे एनडीए आघाडी महाराष्ट्रामध्ये 48 पेक्षा 42 अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि प्रत्यक्षात त्याच्या 24 तासांमध्येच 2 सर्वे आपल्या पुढे आलेले आहेत आणि त्या दोन्ही सर्वेंची माहिती या निमित्तानं आज आपल्यासमोर देत आहे. यातला पहिला सर्वे आहे इंडिया टुडेचा. इंडिया टुडेचा सर्वे मूड ऑफ द नेशन या नावाने ते दरवर्षी करत असतात आणि या सर्वेमध्ये गेला सर्वे जो काही महिन्यांपूर्वी झालेला होता त्याच्यामध्ये देखील महाविकास आघाडीला एजॉन म्हणजे थोडंसं आघाडी दाखवलेली होती. तर आत्ता जो महाविकास आघाडीचा ज्या जागा दाखवलेल्या आहेत मूड ऑफ द नेशनमध्ये, तर जवळपास 26 जागा महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत. म्हणजे इतर राज्यांमध्ये काँग्रेस किंवा इतर भाजप विरोधी पक्ष हे अक्षरशः गटांगळ्या खात आहेत, महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांच्यासाठी हे एक सुखकारक चित्र असू शकेल असं या सर्वेतनं दिसत आहे. काँग्रेस आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीला 26 आणि एनडीएला भाजप प्रणित आघाडीला फक्त 22 जागा दाखवलेल्या आहेत. याच जागा 2019 मध्ये 42 होत्या. शिवसेना आणि भाजप 2019 मध्ये एकत्र लढलेले होते, त्यावेळेस 42 जागांवरती दणदणीत विजय मिळून मोदींच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं होतं. मात्र हा जर सर्वे पाहिला तर भाजपला थोडीशी आणखीन तयारी करावी लागणार आहे. भाजप आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला असताना हा जो सर्वे आलेला आहे याचा अर्थ महाविकास आघाडीसाठी शिवसेनेसाठी लोकांमधली सहानुभूती अजूनही काम करते आहे का असा त्याचा अर्थ निघू शकतो. दुसरा जो सर्वे आहे तो टाइम्स नाऊ चा सर्वे आहे आणि टाइम्स नाऊच्या सर्वेमध्ये बीजेपीला 39, बीजेपी प्लस 39 आणि महाविकास आघाडी 9 अशा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. महाविकास आघाडी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वर्षी जर आकडेवारी पाहिली तर ती 5 जागांपेक्षा जास्त नव्हती आणि यावेळेस मात्र 9 जागा त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत. याच्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागां असं थेट त्यांनी सांगितलं नाही की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, पण एक आघाडी म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. या सर्व सर्वेवरती चर्चा होणं स्वाभाविक होतं आणि तिथून तशा प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. भाजपचा प्रयत्न असे आहेत की किमान 10% मतांमध्ये आपल्या वाढ करायची आहे आणि भाजपला गेल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये 32-35% मतं होती आणि ही मतांची टक्केवारी केवळ भाजपची ही 45% न्यायची आहे आणि अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे मिळून 50+ एनडीए आघाडीला अपेक्षित आहे. तरीही प्रत्यक्षात तसं घडताना एका सर्वेमधून तरी दिसत नाही आणि दुसरा सर्वे हा महाविकास आघाडीसाठी थोडासा प्रतिकूल असला तरी गेल्या वेळेसपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा वाढताना दिसत आहेत. त्यामुळंच हा जो सर्वे आहे लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी 2 महिन्यांपूर्वीच हा आलेला आहे, त्यामुळं हा सर्वे अनेकांना गंभीरपणे घ्यावा लागेल, याच्यावरचे आडाखे पुढे बांधावे लागतील. आता हे सर्वे कितपत खरे ठरतील कितपत खोटे ठरतील हा येणारा काळच सांगेल, पण चर्चांना
इंधन मात्र या सर्वेंनी नक्कीच पुरवलेलं आहे. या सर्वेची एकीकडे चर्चा सुरू असतानाच काँग्रेसला अनुकूल दिवस आहे असे सर्वे एक सर्वे सांगत असतानाच दुसरा मात्र काँग्रेसला धक्केच बसत आहेत. काँग्रेसचे मुंबईमधले नेते बाबा सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडत असल्याची घोषणा आज केली आणि ते अजित पवार यांच्या सोबत जाणार आहेत, राष्ट्रवादी सोबत जाणार आहेत. एकतर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा वांद्रेमधनं आमदार आहे, बाप एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात, असं जे एक हितसंबंधांचं राजकारण आहे ते देखील या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी यांना राज्यसभा मिळणार की ते कोणत्या लोकसभा मतदारसंघासाठी तयार करणार याची सगळी उत्सुकता आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की काही आर्थिक व्यवहार हे बाबा सिद्दीकी यांना अडचणीचे ठरू शकतात, ते भाजपच्या रडारवर येऊ शकतात आणि त्यामुळेच त्यांनी सुरक्षित असा मार्ग निवडलेला आहे आणि ते स्वतः अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांचा पक्षप्रवेश हा 10 फेब्रुवारी रोजी मुंबईतच होणार आहे. अजित पवार यांच्या गटासाठी देखील ही चांगली बातमी असू शकेल कारण मुंबईमध्ये अल्पसंख्याक असा कोणता नेता किंवा चेहरा अजित पवारांकडे नव्हता तर ती कसर बाबा सिद्दीकी यांच्यामुळे नक्कीच भरून निघेल. बाबा सिद्दीकी मुंबईमधले असल्यामुळे आणि माजी राज्यमंत्री असल्यामुळे त्यांचा त्यांनी पक्ष सोडणं हे सर्वच माध्यमांनी मोठ्या प्रमाणात दाखवलं. मात्र नगर जिल्ह्यामध्ये एक वेगळीच घडामोड घडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण ज्यांच्याकडे होतं त्यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं श्रीगोंद्यामध्ये दिसून आलेलं आहे. आणि ज्या अनुराधा नागोडे आहेत त्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्याच सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी असा दावा केलेला आहे की अजित पवारांनी आपल्याला विधानसभा उमेदवारीचा शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे मी अजित पवार यांच्या सोबत जाणार आहे. श्रीगोंद्यामधलं राजकारण जर तुम्हाला माहिती असेल की आता तिथे भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत आणि असं असतानाही राष्ट्रवादीचा आमदार त्या ठिकाणी उभा करायचं अजितदादांनी आत्ताच नियोजन केलेलं आहे. याचे 2-3 अर्थ निघू शकतात. एक तर विधानसभेचं जागा वाटप महायुतीचं झालं आहे का आणि श्रीगोंदा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचं भाजपनं मान्य केलं आहे का. आणि दुसरा अर्थ याचा असा निघू शकतो की विधानसभा निवडणुकीसाठी महायुती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप यांची युती होणारच नाही आणि तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील असाही याचा अर्थ निघू शकतो. त्यामुळेच अनुराधा नागवडे यांनी थेट अजित पवार यांच्या सोबत जाणं हे नगर जिल्ह्यामध्ये अनेकांना आश्चर्याचं वाटतं आहे. नागोडे परिवार हा गेले काही वर्ष काँग्रेसशी सातत्यानं निष्ठावान म्हणून ओळखला जात होता. पडझडीच्या काळामध्ये त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलेलं होतं तरीही त्यांनी तो पक्ष सोडला आणि काँग्रेससाठी आणखीन काय वनवासाचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि तरीही सर्वे मात्र काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जास्त जागा मिळणार असं सांगत आहे. याचं गुपित मात्र काही उलगडत नाहीत. यातली तिसरी आणखीन महत्त्वाची जी बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांचं विभाजन आता अधिकृतरित्या पूर्ण झालेलं आहे. निवडणूक आयोगानं याबाबत निकालही दिला आणि या निकाला मात्र एक असा चर्चेचा मुद्दा होता की एका खासदारानं अजित पवार यांच्या गटाकडे देखील प्रतिज्ञापत्र दिलेलं होतं आणि शरद पवारांच्या गटाला पाठिंब्याचं देखील पत्र दिलेलं होतं. हा खासदार कोण असा अनेकांना अंदाज व्यक्त काही करता येत नव्हता. मात्र हा खासदाराचं नाव पुढे आलेलं आहे आणि ते नाव आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जे शिरूरमधनं निवडून आलेले आहेत. आणि त्यांनी असं आरोप केलेला आहे की अजित पवार गटानं म्हणजे मी साहेबांसोबतच आहे, अजित पवार गटानं माझ्याकडनं फसवणूक करून हे प्रतिज्ञापत्र घेतलेलं होतं. आता अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते आता स्टार प्रचारक आहेत आणि आपण त्यांच्यासोबतच राहणार असल्याचं कबूल केलेलं आहे. तरीही त्यांचं जे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे गेलेलं होतं तर ते मात्र नक्कीच अमोल कोल्हे यांच्या मनामध्ये काही संभ्रम होता का, काही द्विधा मनस्थिती होती का असाही संशय आता यानिमित्तानं व्यक्त होत आहे. आता तरी ते शरद पवार यांच्यासोबतच आहेत हे मात्र वस्तुस्थिती आहे. आणि शिरूरचे दुसरे आमदार अशोक पवार हे देखील काल जयंत पाटील यांच्या मेळाव्याला हजर होते. जयंत पाटील यांनी अशोक पवारांचं भरभरून कौतुक केलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार गटानं माझ्याकडनं फसून प्रतिज्ञापत्र पाठिंब्याचं घेतलं
आणि त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. याचा अर्थ अमोल कोल्हे यांनी जरी अजित पवारांना पाठिंबा दिलेलं पत्र दिलं असलं तरी ते आता शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे. त्यामुळं शिरूरची उमेदवारी ही देखील शरद पवार यांच्या गटातर्फे अमोल कोल्हे यांनाच मिळणार आहे, याच्यावर देखील या निमित्तानं शिक्कामोर्तब झालेलं आहे. या पुढच्या काही दिवसामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत, या सर्वेवरती क्रिया प्रतिक्रिया येणार आहेत. तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय,